विनापरवाना अग्निशस्त्रासह दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास परमेश्वर पोलिसांनी केले गजाआड. परिमंडळ 2 उपायुक्त अशोक दुदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप माने यांच्या सहकार्याने परमेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या पथकाने विनापरवाना अग्निशस्त्रासह दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगून पनवेल परिसरात फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास गजाआड केले आहे. पनवेल शहर परिसरातील महानगरपालिका पाण्याच्या टाकीजवळ एक सराईत गुन्हेगार विनापरवाना अग्निशस्त्रासह दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत असल्याची खास माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस हवालदार विजय आयरे, रवींद्र राऊत, दिलीप चौधरी, राजेश मोरे, दिनेश जोशी, प्रकाश म्हात्रे, अशफाक शेख, संजय फुलकर व पोलीस शिपाई यादव रावगुले यांच्या पथकाने सदर 23 वर्षीय सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 20,000 रुपये किमतीचे काळ्या रंगाचे अग्निशस्त्र, 1,000 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, 4,000 काळ्या रंगाचे दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीवर यापूर्वीही नेरूळ, तुर्भे, पनवेल शहर, वाशी या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारास अटक करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ईशान खराटे, पोलीस हवालदार कोळी, पवार, वाघमारे, म्हात्रे, पाटील, साळुंके, भोळे, गर्दनमारे आदींनी विशेष मेहनत घेतली होती. ब्युरो रिपोर्ट, पनवेल, पनवेल वार्ता.